या दुःखद बातमीनंतर आता पुढे वळूयात. राज्याचं हिवाळी अधिवेशन अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणावरती प्रत्युत्तर देत जोरदार टोलेबाजी केली आहे. 2004 संधी मिळूनही अजित पवारांना मुख्यमंत्रीपद कसं दिलं गेलं नाही याची कहाणी फडणवीसांनी सांगितली आणि हे सांगतानाच त्यांनी अजितदादांच्या दुखऱ्या नसेवरती बोट ठेवलं. विधानसभेच्या सभागृहात कशी रंगली टोलेबाजी तुम्हीच पहा. अजित पवार मुख्यमंत्री झाले नाहीत याचं फडणवीसांना दुःख. संधी असूनही अजितदादांना मुख्यमंत्री केलं नाही फडणवीसांचा टोला. फडणवीसांनी ठेवलं अजितदादांच्या दुखऱ्या नसेवर बोट. अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद नेमकी कुणी घालवलं? विधिमंडळात हिवाळी अधिवेशन संपत आले. अधिवेशनाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या अवमानाविरोधात विरोधक आक्रमक झाल्यानं अधिवेशन तापलं. नंतर मंत्र्यांच्या घोटाळ्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. पण जसजसं अधिवेशन शेवटाकडे जाते तसतसं अधिवेशनात कोपरखळ्या आणि चिमटे ऐकायला मिळाले. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या भाषणावर उत्तर देताना फडणवीसांनी सभागृह गाजवलं आणि मुख्यमंत्री न बनण्याच्या अजित पवारांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय. 2004 संधी असूनही शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही असा खोचक टोला फडणवीसांनी लगावलाय. याबाबत आपल्याला दुःख असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. आता दादांनी अनेक गोष्टींची चर्चा केली, कोण मुख्यमंत्री झाले, कुठले मुख्यमंत्री झाले, पण एका गोष्टीचं दुःख आहे की संधी मिळाली असताना दादा पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री नाही केलं. अजित पवारांच्या भाषणावरूनही फडणवीसांनी टोलेबाजी केली आहे. नेहमीप्रमाणे अजितदादांचं भाषण रोखठोक नसल्याचं म्हणत त्यांनी जयंत पाटलांच्या गैरहजेरीवरूनही दादांना चिमटा काढलाय. खरं म्हणजे माननीय विरोधी पक्ष नेते यांचं भाषण मी ऐकलं, त्यांना अनेक वर्षापासून मी ओळखतो, त्यांचं भाषण नेहमीच रोखठोक असतं, परंतु त्यांचं जे यावेळेचं भाषण झालं त्याच्यामध्ये 100% भाषण काय अजित पवारांचं वाटत नव्हतं, 50% जयंतरावांचं देखील वाटत होतं. त्यामुळे जयंतराव आतमध्ये नसल्यामुळे अर्ध भाषण जयंतरावांनी लिहून दिलं असा भास हा दादा तुमच्या भाषणातनं त्या ठिकाणी होत होता. मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांच्या समावेशावरून अजित पवारांनी काल फडणवीसांना चिमटा काढला होता. यावेळी महिला नेत्यांच्या समावेशावरून अमृता वहिनींकडे तक्रार करतो असं पवार म्हणाले होते. त्याला प्रत्युत्तर देत फडणवीसांनी सुनेत्रा पवारांवरून दादांना मुश्किल चिमटा काढलाय. ते विरोधी पक्ष नेते म्हणून मला फॉलो करतात आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना फॉलो करतोय. खरं म्हणजे दादांनी सांगितलं की एकदा अमृताशी बोला, पण दादा हे बोलताना तुम्ही सुनेत्रा त्यांना विचारलं होतं. आता दादांनी अनेक गोष्टींची चर्चा केली, कोण मुख्यमंत्री झाले, कुठले मुख्यमंत्री झाले, पण एका गोष्टीचं दुःख आहे की संधी मिळाली असताना दादा पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री नाही केलं. फडणवीसांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून अजितदादांना कोपरखळ्या मारल्या असल्या तरी दादांचं मुख्यमंत्रीपद हे पुन्हा चर्चेत आलंय. 2004 राजकीय समीकरण बघता अजित पवार खरंच राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का याची चर्चा ही पुन्हा नव्यानं सुरू झालीय. 2004 काय घडलं होतं? 2004 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 69 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 71 जागा मिळाल्या होत्या. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असा ठराव या दोन्ही पक्षांमध्ये झाला होता. 2004 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मागे टाकत राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागा जास्त मिळवल्या. त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा होता. मात्र पक्षांतर्गत कलह होऊ नये किंवा पाडापाडीचे राजकारण होऊ नये म्हणून शरद पवारांनी त्यावेळी मुख्यमंत्री पद काँग्रेसला देऊ केलं. त्यामुळे अजित पवार हे संधी मिळूनही मुख्यमंत्री झाले नाहीत आणि 2004 विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता 18 देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदावरून अजित पवारांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. त्या